अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, आज 22 जुलै म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस। हा वाढदिवस आज सर्वत्र साजरा केला जात आहे आणि याच निमित्त 24 जुलै रोजी शेंदुर्णे या गावी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि आता या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील सर हे उपस्थित आहे आणि यांच्याकडून आपण या शेंदुर्णी या ठिकाणी होणारे जे व्याख्यानाचा कार्यक्रम आहे या संदर्भातली अधिक माहितीही जाणून घेणार आहोत। आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। पोहूर असेल, फत्तीपूर असेल, नेरे असेल, या अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले होते। अनेक कार्यकर्त्यांनी झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीने आज अजितदादा साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला। तसेच काही फाउंडेशनच्या वतीने जामनेर शहरामध्ये मोफत विमा उतरवण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी आज दिवसभर जामनेर शहरामध्ये सुरू होता। शेंदुर्णी येथे 24 तारखेला आचार्य गजाननराव गरुड साहेबांच्या शाळेमध्ये सकाळी 8:30 डॉक्टर चांडक हे कॅन्सर तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। आज समाजाला व्यसनाधीनतेचं फार मोठं जड लागलेलं आहे, तरुण व्यसनाधीनकडे वळतो आहे, म्हणून डॉक्टर चांडक यांचं फार मोठ्या प्रमाणात व्याख्यान या ठिकाणी शेंदुर्णी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या व्याख्यानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय संजयदा गरुड असतील, आदरणीय डिगंबरदादा पाटील असतील, आदरणीय प्रदीप लोढा असेल, कैलासभाऊ पाटील असतील, त्यानंतर प्रमोद नाना पाटील असतील, भगवंतदादा पाटील असेल, तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्रभाऊ पाटील असतील, असे असंख्य मान्यवर या ठिकाणी या व्याख्यानासाठी आयोजित उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन पाटील आणि डॉक्टर सेलचे तालुक्याचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्र राज्यामध्ये या आघाडीची सरकार असताना माननीय अजितदादा पवार साहेब यांनी अनेक लोकाभिमुख कामं या ठिकाणी पार पाडलेली आहेत। जनतेच्या सेवेसाठी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी हा नेता अहोरात्र समाजातील प्रत्येक घटकासाठी असेल, शेतकरी असेल, दीनदुबळे असतील, महिला असेल, वृद्ध असतील, अबाल विद्यार्थी असतील, अशा सर्वांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य या ठिकाणी अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत। जामनेर तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जामनेर तालुक्याने या पक्षाला जरी काही दिलेलं नसलं तरी माननीय अजितदादा पवार साहेब ज्या टाईमला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस या फत्तीपूर परिसरातील गोदरेजा कांग प्रकल्प असेल, अजून सांगायचं झाल्यास या ठिकाणी वाघूर प्रकल्प या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आज नेरे परिसर, इकडे गारखेडा, तिकडे देवपिंपरी मोहाडी, हा सर्वत्र परिसर जो आज सुजलाम सुफलाम झालेला आहे, ह्या प्रकल्प होण्यामागेसुद्धा त्यावेळचे तत्कालीन माजी पालकमंत्री आदरणीय सुरेशदादा जैन असतील यांच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेबांनीसुद्धा या प्रकल्पाला फार मोठ्या प्रमाणात मदत करून हा प्रकल्प सुरू केलेला आहे। त्यानंतर नगरपालिकेच्या वेळेस माननीय पारसभाऊ लवलाणी ज्यावेळी नगराध्यक्ष झाले त्यावेळीसुद्धा यांनी नगरपालिकेला फार मोठ्या प्रमाणात माननीय अजितदादा पवार यांनी मदत केलेली आहे। असा या आमच्या लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। तर आपण पाहिलं, सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे। आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यात सर्वत्र वेगवेगळे कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते। काही फाउंडेशनच्या वतीने वाहनधारकांचा विमा उतरवण्यात आला आणि येत्या 24 जुलै रोजी शेंदुर्णी या गावी देखील कॅन्सरग्रस्तांना कॅन्सरपासून सुटका देण्यासाठी तसेच त्यामध्ये तज्ज्ञ असे डॉक्टर चांडक यांच्या या व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे व्याख्यान 24 तारखेला होणार आहे। तरी जास्तीत जास्त जनतेने हे व्याख्यानाला उपस्थित राहावे अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केलेली आहे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर।